संपूर्ण विश्वात हिंदू धर्म संस्कृती महान असून ती दिव्य मानवतेचा संदेश देणारी आहे असं प्रतिपादन युवा कीर्तनकार ओमकार महाराज सूर्यवंशी यांनी केलं आज समाजाला सद्गुण आणि सदविचाराची आवश्यकता असून त्याचा अंगीकार सर्वांनी करणं गरजेचं आहे असं आवाहनही त्यांनी केलं राधानगरी तालुक्यातील तुरंबेथ इथं आयोजित मोफत बालसंस्कार शिबिरात ते बोलत होते राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं युवा कीर्तनकार ओमकार महाराज तुरंबेकर यांनी भारतीय या हिंदू संस्कृतीचा आदर्श मुलांमध्ये रुजवण्याच्या हेतूनं मोफत पंधरा दिवसीय बाल सुसंस्कार आध्यात्मिक विद्या शिबिर आयोजित कलि या शिबिरात एकशे वीस मुलामुलींनी सहभाग घेतला शिबिराच्या माध्यमातून प्राणायाम प्रार्थना भगवद्गीता श्लोक पावलीचा सराव हरिपाठ याद्वारे मुलांमध्ये राष्ट्रभक्ती रुजवली जातीय भोगवादी आणि चंचल वृत्तीमुळं समाजात वाढणारी विकृती रोखण्यासाठी बालसंस्कार शिबिराची गरज असल्याचं ओंकार महाराज सूर्यवंशी यांनी स्पष्ट केलं ब्रह्मानंदं परमसुखद केवळ ज्ञानमूर्तीम द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वमस्यादिलक्षण एकं नित्यं सर्वादी सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं तम नमा या कलियुगामध्ये मुलांची भोगवादी चंचलवादी वृत्ती वाढलेली आहे व्यसनमुक्ती झाली पाहिजे पोरं नको त्या मार्गाला लागत आहेत त्यामुळं आपण बालसंस्कार शिबीर गेले पाच वर्षातून हिंदू धर्माचा कुठंतरी प्रसार व्हावा यासाठी आपण पाच वर्ष चालू केलेला आहे याचा उद्देश एवढाच आहे हिंदू धर्माचं रक्षण व्हावं धर्मप्रचार व्हावा आणि मुलं सांप्रदायिक संस्कृती टिकून राहावी यासाठी हे सगळं आमचे प्रयास चालू आहेत रामकृष्ण आहे या शिबिराच्या यशस्वीतेसाठी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज चौधरी आदिनाथ देवकटे तुकाराम पानेगावकर अक्षय तोडकर यांच्यासह ओमकार महाराजांचे सहकारी परिश्रम घेतायत